वेलकम एजेम एड चैनल वर आपलं स्वागत आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। लेक लाडकी योजना 2024 मुलींना सरकार देते 75,000 रुपये। लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना सरकार देते 75,000 रुपये। असे करा ऑनलाइन अर्ज। केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेळोवेळी अनेक योजना राबवल्या जातात। महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यातील मुलींसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्याचे नाव आहे महाराष्ट्र लेक लाडकी योजना। या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना राज्य सरकार आर्थिक मदत करणार आहे। या योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये, त्याचे उद्दिष्टे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल माहिती देईल। ही सर्व माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे कृपया ती शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 23-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली होती। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे। मुलींच्या जन्मापासून तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाईल। ही मदत एकूण 5 हप्त्यांमध्ये मुलींना दिली जाणार आहे। सर्वप्रथम मुलीच्या जन्मानंतर तिला सरकारकडून 5,000 ची रक्कम दिली जाईल आणि जेव्हा मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हा तिला उच्च शिक्षणासाठी सरकारकडून रुपये 75,000 एक रकमी मिळेल। यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि समाजातील मुलींबाबत लोकांचा नकारात्मक विचार बदल घडून येईल। या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे, जसे की मुलीच्या पालकाचे आधार कार्ड, मुलीचे आधार कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, मूळ पत्ता पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते विवरणपत्र, नंतर मोबाईल नंबर आणि मुलगी आणि तिच्या पालकाचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र। परंतु सरकारने अद्याप या योजनेतील अर्जाशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केली नाही। तुम्हाला लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास स्वारस्य असल्यास तुम्हाला आता काही काळ प्रतीक्षा करावी लागेल। महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 मध्ये लवकरच ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल। अर्जाशी संबंधित कोणतीही माहिती राज्य सरकारकडून जाहीर होताच हा व्हिडिओ अपडेट करून तुम्हाला कळू। कृपया आमच्या युट्यूब चॅनलला कनेक्ट करा। धन्यवाद। पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।